नमस्कार, मावळ 24 तासमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी महादेव वाघमारे. मावळ तालुक्यातील कुसगाव बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीमध्ये एक धक्कादायक प्रकार हा 27 जुलै 2022 घडला की 5 वर्षासाठी निवडणूक लढवली होती, पण 1 वर्षामध्येच त्यांचा परस्पर बोगस सह्या करून राजीनामा घेऊन त्यांचं सदस्यत्व रद्द केलं. या ठिकाणी संजय गुंड आहेत. संजय गुंड यांनी गेल्या 10 महिन्यापासून ते पाठपुरावा करतात. तर आज अखेर त्यांनी 1 जून 2023 रोजी जिल्हा अधिकारी कार्यालय पुणे येथे आमरण उपोषण करणार असल्याचं त्यांनी पत्र दिलेलं आहे आणि ही पत्राची पोहोच आहे. काय प्रकार आहे तो आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे. काय नेमकं म्हणजे काय झालं, आत्तापर्यंत तुम्ही काय पाठपुरावा केला, काय सांगा? आत्तापर्यंत 27/7 ज्यावेळेस मला समजलं त्यावेळेस मी कलेक्टर साहेबांकडे धाव घेतली. कलेक्टर साहेबांनी मला सांगितलं की तुमचा काय राजीनामा इथे आलेला नाही. मी परत इथून BDO गेलो. 28 तारखेला BDO गेल्यानंतर BDO त्याची चौकशी लावली. 2 ऑगस्टनंतर ती पुन्हा 30 ऑगस्टला कलेक्टर साहेबांकडे त्याची सुनावणी आली. ती त्याच्यानंतर त्यांनी परत पुन्हा कलेक्टर साहेबांनी त्याची सुनावणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सोपवली. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडनं पुन्हा ती 20 तारखेला झाल्यानंतर सप्टेंबर 20 तिकडं सुनावणी झाल्यानंतर पुन्हा ती माननीय कोर्टामध्ये आली. त्याच्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टामध्ये आली. त्याच्यानंतर पुन्हा ती BDO गेली. असं मला सारखं चालू आहे यांचं. आजपर्यंत मला कुठल्याच प्रकारचं न्याय आणि समाधानकारक असं दिलेलं नाही. त्यांनी एकच, मी त्यांना वेळोवेळी सांगत आलेलो आहे की मला जो काही निकाल आहे तो मला द्या, बस मला बाकीचं माहीत नाही. परंतु ते काही मला निकाल देत नाहीत. ते फक्त आज या, उद्या या, पुढच्या आठवड्यात करतो, त्याच्या पुढच्या आठवड्यात करतो, पुढच्या आठवड्यात करतो, करता करता 3 महिने होऊन गेले तरीही त्यांनी कुठल्याही प्रकारचं मला आत्तापर्यंत समाधानकारक असं उत्तर दिलेलं नाही. म्हणजे तुम्ही गेल्या 10 महिन्यापासून चक्रा मारतात, पण चक्रा मारून अद्याप तुमच्या हाताला काही लागलेलं नाही. तर तुम्ही आता जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये जे निवेदन दिलेलं आहे, किती तारखेला तुम्ही आमरण उपोषण करणार आहे, त्यांनी काय मागणी? माझी तेवढी एकच मागणी आहे, जी अहवाल तयार झालेला आहे त्या अहवालांती जे तुमची सुनावणी संपली त्या सुनावणीच्या मागचं जे काही निकाल आहे तो निकाल त्यांनी द्यावा. याच्या व्यतिरिक्त मला कुठलीच माझी मागणी नाही. नाही निकाल दिला तर माझं कुटुंबासहित मी इथे कलेक्टर साहेबांच्या गेटसमोर कुटुंबासहित 1 जून 2023 रोजी उपोषणाला बसणार आहे. तर ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली ही 5 वर्षासाठी लढवली, पण 1 वर्षामध्येच त्यांचा बोगस राजीनामा करून त्यांचं सदस्यत्व रद्द केलं. 27 जुलै 2022 ही घटना घडली तेव्हापासनं आज 22 मे 2023 सातत्याने ते पाठपुरावा करत आहेत. आज जिल्हा अधिकारी कार्यालयात येऊन त्यांनी उपोषण करणार असल्याचं पत्र दिलेलं आहे की या त्यांच्या प्रकरणावर जो काही निकाल असन तो निकाल द्या, ही त्यांची मागणी आहे. बघूयात आता उपोषणाचं पत्र जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्यांनी दिलेलं आहेत. जिल्हाधिकारी साहेब या प्रकरणावर काय निर्णय घेतात? ग्रामपंचायत निवडणूक लढून चूक केली का? जर असं एखाद्या सदस्याला इतका त्रास होत असेल तर काय नेमकं तुम्हाला ह्या प्रकरण सुरू झाल्यापासून काय तुमची आर्थिक मानसिक हानी काय झालेली? असं एवढं सांगायचं तर एवढी मानसिकता बिघडलेली आहे की अनुपचित प्रकार घडू नये ह्याकरिता सातत्याने मी कलेक्टर साहेबांकडे ह्या गोष्टीकडचं खुलासा करतोय. मला नुसतं वारंवार मला फक्त टाळण्याचेच प्रयत्न चालू आहेत. राजकीय दबावापोटी करतात की काय करतात हे मला सांगता येणार नाही. परंतु हे का घडतं, कशामुळं घडतं? आमदारांकडे गेलो, आमदार बोलले आम्ही फोन करतो, आमदार पण काय मन लक्ष घालत नाहीत, खासदार लक्ष घालत नाहीत. त्यासाठी मी आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, आमदार साहेब, कलेक्टर साहेब, परत विरोधी पक्षनेते CO साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी, पिंपरी चिंचवडचं आयुक्तालय, पुणे आयुक्तालय, असे भरपूर ठिकाणी
उपोषणचं पत्र देणार आहे आणि ह्या सर्व अधिकाऱ्यांनी मिळून मुख्यमंत्र्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांनी मिळून हा माझा निकाल जो आहे हा मला जो असेल तो पद्धतीने त्यांनी द्यावा मला पूर्ण त्याची आणि माझ्या बाजून निकाल लागेल किंवा कुणाच्या बाजून लागेल हे मला म्हणायचंच नाही. जे सत्य आहे सत्य पडताळण्याची गरज आहे. आज कलेक्टर साहेबांनी सत्य हे पडताळून पाहिलेलं आहे परंतु निकाल देण्याची विलंब का लावतात हे मला अजूनही अद्याप मला अजूनही त्यांची माहिती मिळालेली नाही. तर या उपोषणाचं पत्र दिल्यावर यांचा निकाल मिळतोय का याकडे लक्ष लागलेलं आहे. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद.